नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 4 वाजलेत. पुढचा अर्धा तास आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये बघूयात. ही दृश्य आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जालन्याच्या कार्यक्रमामध्ये समृद्धी महामार्गाचा आत्ताच आढावा घेण्यात आला. तिथं त्या कार्यक्रमात आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. थेट प्रक्षेपण आपण बघतोय. जालन्यामध्ये त्यांचं दोघांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात आहेत ते. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस एकाच वाहनातून प्रवास करताना बघायला मिळाले. जालन्यामधली ही दृश्य आहेत. याआधी काही वेळापूर्वी वर्ध्याला ते होते. 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. त्याची पाहणी सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी, जे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलतायत याकरता, कारण देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ड्राईव्ह केलं. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि असा प्रवास सुरू आहे या दोघांचा. त्यामुळे एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतच्या सिद्धार्थ गोदाम यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मनमोकळा संवाद साधला आणि ते म्हणाले की अप्रतिम असा रस्ता झालाय, तेच पाहण्याकरता मी स्वतः ड्राईव्ह करतोय, असं त्यांनी सिद्धार्थ गोदामला उत्तर दिलंय. CMDCM एकाच गाडीतून प्रवास करतायत. जालन्यातून पुढे निघालेले आहेत. ज्या रस्त्याने ते पुढे जात आहेत तिथे जोरदार स्वागत केलं जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं. दोघंही एकाच गाडीत आहेत, बाजूबाजूला बसलेत. ड्रायव्हिंग सीटवर उपमुख्यमंत्री आहेत, बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. काय आता असे बसून जर दोघं प्रवास करत असतील आणि तेही समृद्धी महामार्गाची पाहणी करत असतील तर वेगवेगळ्या चर्चा होतीलच, नाही असं नाही, पण तरी समृद्धी महामार्गाची पाहणी करतायत हे दोघं जण. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जालन्यात दाखल झाले होते, तिथे जोरदार स्वागत या दोघांचं करण्यात आलं. रस्ता अप्रतिम बांधून झालेला आहे असं स्वतःच उपमुख्यमंत्री म्हणाले. मी त्याकरताच मुद्दामून स्टेअरिंग हातात घेतलंय, अनुभव घेतोय मी गाडी चालवण्याचा, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सिद्धार्थ गोदामशी बोलताना म्हणाले. 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाचा टप्पा 5 याच्या नागपूरकडे जाणाऱ्या एका लेनचा काम पूर्ण झालेलं आहे आणि साधारण 11 डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याचं लोकार्पणही होईल अशी माहिती मिळतीये. नागपूर ते शिर्डी असा प्रवास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत. येत्या 11 डिसेंबरला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण होत आहे. त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामार्गाची पाहणी करतायत. ऑन रोड हे जातायत. ही पुढची जी काळी गाडी आहे त्या काळ्या गाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करतायत. उपमुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आत्ताच जालन्यातून पुढे गेले, तुझ्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आम्ही पाहत होतो. तुझ्याशी अनौपचारिक एक्सक्लुझिव्ह असा संवाद सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी साधला. काय सांगशील तू? निश्चितपणे सुवर्णा, देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट होता. तो ड्रीम प्रोजेक्ट त्यांच्या समोर पूर्ण झालेला आणि त्याच्यावर टेस्ट ड्राईव्ह त्यांनी स्वतः केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, एक आनंद होता आणि त्यांनी बोलताना सुद्धा हे सांगितलेलं आहे की हा मार्ग अप्रतिम झालेला आहे. हा मार्ग खरंच समृद्धीचा महामार्ग राहील. याचं नाव समृद्धी जरी असलं तरी हा समृद्धीचा महामार्ग राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा महामार्ग समृद्धीचा वरदान ठरेल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. ते या ठिकाणी आले आणि विशेष करून त्यांनी जे शेतकऱ्यांनी त्यांचा सन्मान केला, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये गेल्या होत्या त्यांना चांगला मोबदला मिळाला, त्यामुळे शेतकरी आनंदी होते आणि शेतकऱ्यांना त्या पद्धतीचा आनंद व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी थांबणार नव्हते. मात्र शेतकऱ्यांनी आलेले पुष्पगुच्छ वगैरे बघून मुख्यमंत्री स्वतः गाडीतून खाली उतरले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा खाली उतरले आणि ते थेट शेतकऱ्यांमध्ये गेले. शेतकऱ्यांना फक्त 1-2 वाक्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली, सगळ्यांना शुभेच्छा, चांगला मार्ग झालेला आहे. निश्चितपणे हा महामार्ग चांगला झालेला आहे, कारण सुवर्णा मी सुद्धा औरंगाबाद ते जालना ड्राईव्ह करत आलेलो आहे.
मस्त सुबक महामार्ग आहे. एक थोड्या छोट्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, फूड पार्क नाहीये, पेट्रोलचे पंप नाहीत, मात्र येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा होतील. निश्चितपणे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा समृद्धीचा महामार्ग ठरेल. पण समृद्धी महामार्गाला थोडा उशीर झाला पूर्ण होण्यासाठी असं वाटतं का, म्हणजे यावरून चर्चा होतील का? आणि आता आजचा जो प्रासंगिक एक विषय आहे की ड्रायव्हिंग सीटवर देवेंद्र फडणवीस, बाजूला एकनाथ शिंदे, तर यावरनं काही चर्चा सुरू राहतील का? सुवर्ण, आता याच्यामध्ये थोडं विनोदाचा भाग जर असा असेल तर तो आपण असं म्हणू शकतो की हा महामार्ग सुद्धा मुंबई ते ठाणेपर्यंत आहे. म्हणजे ठाण्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे उपमुख्यमंत्री हे दोघं राज्याचा कारभार हाकतात आणि त्यांची कनेक्टिव्हिटी झाल्यामुळेच हे राज्य सरकार आलेलं आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर, ठाणे ते नागपूर हा एक विनोदाचा मार्ग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे नागपूरपासून स्वतः गाडी चालवतात, स्वतः ते टेस्ट करतायत. आणि मी त्यांना स्वतःहून विचारलं जाऊन की तुम्ही स्वतः टेस्ट करताय, तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला कसं वाटतं, तर ते म्हटले अप्रतिम झालेले. दोन वाक्यात त्यांनी त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगला महामार्ग झाला, याचे फायदे दिसू लागतील काही दिवसानंतर, यावर राजकारण नक्की होईल. जसं नावावरून राजकारण झालं, आता विरोधी पक्ष याच्याबद्दल तर सुद्धा राजकारण करू शकतात. हा महामार्ग उशिरा सुरू झाला किंवा याच्यामध्ये विलंब लागला, तर विलंब लागणं हा तांत्रिक गोष्ट आहे, कारण अनेक ठिकाणी जमिनी अधिग्रहण होत नव्हते. आता सुद्धा शिर्डीच्या पुढे अनेक अडचणी आहेत, त्या शॉर्टआउट करण्याचा MSRDC प्रयत्न करत आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमुळे विलंब होतोच होतो, कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टला विलंबाने जरी झाला असेल तर हा अप्रतिम प्रोजेक्ट झालेला आहे. नागपूर ते ठाणे अत्यंत समृद्धीचा महामार्ग, आणि जसं आधी मी बोललो की विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा वरदान ठरू शकेल. नक्की सिद्धार्थ, आभार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला त्याबद्दलही. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, त्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा महामार्गाचा पाहणी दौरा करत आहेत. दरम्यान वाशिमच्या वारंगी फाटा इथं ते दुपारी विश्रांती करणार आहेत. याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी वाशिमचे. CM DCM हे एकाच गाडीतून प्रवास करतायत, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाडी चालवतायत, नागपूर ते शिर्डी असा प्रवास ते करतायत. मध्ये मध्ये जिथे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत तिथले स्थानिक नागरिक जे कौतुकासाठी म्हणून थांबवून घेत आहेत यांचा ताफा, तिथे तिथे ते थांबतायत, या सगळ्या शेतकऱ्यांचं तिथल्या स्थानिकांचं कौतुक स्वीकारतायत आणि पुढे जात आहेत. आत्ताच जालना क्रॉस केलेलं आहे या कॉन्वॉयने, स्वतः गाडी चालवत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाजूला बसले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. रस्ता अप्रतिम बांधलेला आहे असं स्वतःच ड्राईव्ह केल्यानंतर, म्हणजे नागपूरपासून सतत हातात स्टेअरिंग घेऊन जालन्यापर्यंत आलेले आहेत देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनीही कौतुक केलेलं आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. समृद्धी महामार्गाची ट्रायल आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत, आणि लोकांमध्ये उत्सुकता या रोडबद्दल. जालना आणि औरंगाबादसाठी हा रोड फार महत्वाचा आहे, आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी मंत्री अर्जुन खोतकर या ठिकाणी आहेत. दादा, खरं बघायला गेलं तर मराठवाड्यासाठी आपल्याला किती महत्वाचा रोड आहे, कारण मराठवाड्याच्या दोन्ही इंडस्ट्रियल एरिया, तुमची जालन्याची, आमच्या औरंगाबादची, याला कनेक्ट होत आहे. हे बघा, अमेरिका का श्रीमंत आहे, की अमेरिकेचे रस्ते श्रीमंत आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता या सर्व बाबीचं बदल होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार, माननीय गडकरी साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, या रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड आग्रही आहेत, आणि अशा पद्धतीनं ते या ठिकाणी रस्त्याचं जाळं, संपूर्ण कनेक्टिव्हिटी या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिकेप्रमाणे जेव्हा रस्ते होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश आणि आपलं राज्य श्रीमंत होईल, आणि त्या दिशेने पाऊल चालू आहे. स्टील इंडस्ट्री देशामध्ये ओळखले जाते जालन्याची, त्याच्यात आणखी फायदा होईल. हो, अर्थात स्टील आणि बियाणे अशा प्रकारची ही इंडस्ट्रीज आहे, आणि व्यापारपेठ मोठी असल्यामुळे खूप चांगला फायदा या संदर्भामध्ये होईल असं मला वाटतं. आणखी बरीच कामं राहिलेली आहेत, पेट्रोल पंप रस्त्यावर नाहीत, फूड प्लाझा नाहीत, त्याचे काही भविष्यात
या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे आणि आपण बघतो जागाजागी पेट्रोल पंपाचे काम सुरू आहेत, जागाजागी मॉलचे काम सुरू आहेत. मला असं वाटतं की ती सुविधा तातडीने या ठिकाणी केली जाईल. समृद्धीच्या बाजूने जी मोकळी जागा आहे तिथून रेल्वेचा पण प्रस्ताव आहे, तो प्रत्यक्षात येईल कारण झाला तर फारच सुंदर होईल. नाही, अर्थात आम्ही ती मागणी केलेलीच आहे बुलेट ट्रेनची नागपूर मुंबई, आणि त्याचा प्रस्तावित झालेला पण आहे, त्याचा डिझाईन पण झालेला आहे, आणि मला असं वाटतं की काही दिवसात त्याला मूर्त स्वरूप येईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना. हे बुलडाण्यातील मेहकर इथं समृद्धी महामार्गावर साप निघाल्याचं समोर आलं. या महामार्गाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले आहेत. त्यांच्या स्वागताकरता या महामार्गावर गर्दी जमली, मात्र याचवेळी साप आला. स्थानिकांनी सापाला ठार मारलं. अचानक निघालेल्या सापामुळे स्थानिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली. नागपुरामध्ये कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विमानतळाबाहेर लावलेले बॅनर फाडण्यात आलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपुरामध्ये हे आंदोलन आहे. नागपूर विमानतळावर कर्नाटक सरकारने लावलेल्या बॅनरला शिवसेना उद्धव ठाकरे गटानं फाडलंय आणि आंदोलन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्याकरता नागपूर विमानतळावर येणार असल्यानं हे बॅनर कर्नाटक सरकारनं लावल्याचा आरोप होतोय. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये तो झालेला आहे. पुढील 24 तासात इतर बॅनर न काढल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं दिलाय. आंदोलन मागे आमची महाराष्ट्राची सम्मानाची भूमिका आहे, अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. आज समृद्धी पाहणी करता मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज आगमन करणार होते, आज नागपूर एअरपोर्टवर सकाळी येणार होते. योगायोग रात्री ह्या कर्नाटक सरकारकडून पर्यटन विभागाचे कर्नाटक सरकारचे बॅनर लावले आहे आणि त्या गावांना घेऊन कर्नाटकचा जो रुख आहे तोच रुख आहे जो चायनाच्या आपल्या तिब्बतवर चायनाच्या आहे भारताला घेऊन, आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उद्धव साहेबांची शिवसेना ही झोपलेली नाही. आम्ही महाराष्ट्राचा अपमान बर्दाश्त करून घेणार नाही. आम्ही ह्या महाराष्ट्राचा अपमान बघता आज आम्ही इकडे निषेध आंदोलन केलं आहे. अमोल मिटकरी यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्विट करत खळबळ उडवून दिलेली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावर गेलं असं वक्तव्य लाड यांनी केलं आणि पुन्हा एकदा इतिहासाशी छेड काढण्याचा प्रयत्न केला. भाजपनं छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारीच घेतलेली आहे का असा सवाल मिटकरींनी केला. स्वराज्याची, इंद्री स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर टीका सोडली आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरीवरच झाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. राऊतांनी देखील लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे. अरे कोण प्रसाद लाड, ते काय दत्तो मामन पोद्दार आहेत का? भाजपमधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक नवीन भाष्य करतो? हे काय दत्तो मामन पोद्दार किंवा सेतू माधवराव पगडी किंवा इतिहासकार जे यदुना सरकार हे आहेत का? त्या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम करते. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार आहे त्या पक्षाचं. मला वाटतं माननीय
आमदार प्रसाद लाड हे इतिहासतज्ञ असावे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचं आपण जास्त मनावर घेऊ नये. छत्रपतींचा इतिहास हा मी सांगण्याची गरज मला आवश्यक आहे. प्रत्येक हिंदुस्थानवासियाला तो इतिहास माहिती आहे. कोश्यारी काळी टोपी घालणारा सुधांशु त्रिवेदी भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता अजून सगळे इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणारे खोटारडे इतिहास संशोधक हे पण जाणीवपूर्वक वारंवार अवमान करत आलेले आहेत. आणि आता त्यांचा मोहरक्या प्रसाद लाड. प्रसाद लाड म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चानं सहकार मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी मराठा मोर्चाकडून राज्यपालांना हटवण्याकरता निवेदन अतुल सावेंना देण्यात आलं. राज्यपालांविरोधातील 7 दिवसांच्या निषेध सप्ताहात निषेध रॅली, रास्ता रोको, निषेध मोर्चा अशा स्वरूपात निषेध व्यक्त केला जाणार आहे असं सांगण्यात आलं. अतुल साहेबांनी सांगितलं, आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आपल्याला काय वाटतं, आपल्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला का, राज्यपालांनी अवमान केला, छत्रपतींचा असेल, महात्मा फुलेंचा असेल, थोरकरसांचा असेल. त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही भावना आहेत त्याच माझ्या भावना आहे आणि मी शिवभक्त आहे, मी लवकरात लवकर सरकारपर्यंत या भावना पोहोचवेल. नाही, अतुल साहेब स्वतः घराबाहेर आले, आम्ही त्यांच्या घरावर आलो, त्यांनी व्यवस्थित आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की मी तात्काळ राज्य सरकारला, केंद्र सरकारला, मोदींना हे कळवतो. मला वाटतं त्यांची बघा, हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे. पहिले मागणी करेल टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे. त्यांना योग्य वाटतं, त्यांनी बोलतील तर रस्त्यावरची लढाई आम्ही सर्वांनी करणार आहोत. एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातलं वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठीचं पत्र लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी असं या पत्रात म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं अजब विधान लाड यांनी केलंय. इतिहासाची मोडतोड होत असल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी लाड यांना फैलावर घेतलं. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिलाय. मंत्रीपद गेल्या खड्ड्यात शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते. गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, घरचा आहेर दिलाय. गुलाबराव पाटील बाळासाहेबांचे शिवसेना पक्षातले मंत्री आणि प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे नेते. गुलाबरावांनी शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही असं वक्तव्य केलंय. शिवरायांच्या बाबतीत कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहे, त्यामुळे ज्यांनी चरित्र वाचलं आहे त्यांनीच बोलावं. मला तरी असं वाटतं की शिवरायांवर बोलण्याकरता सुद्धा एक आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज आहे. कुठले सुटले उंबर सुंबे काही पण बोलतात आणि महाराजांच्या बाबतीत बोलतात. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही. म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही त्यांना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. येत्या जानेवारीत रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर शिवाजी महाराजांवरून झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. टीका करत राहण्यापेक्षा शिवरायांची शिकवण आत्मसात करा असा सल्ला त्यांनी दिलाय. सगळ्या गोष्टींचा आढावा घेता येत्या जानेवारीमध्ये मी एक सभा कुडाळला देणार आहे आणि एक सभा रत्नागिरी किंवा चिपळूण
इथे माझी जानेवारीमध्ये 2 सभा या होणार आहेत आणि त्याच्या आधी काही विविध कार्यक्रम पक्षातर्फे जिल्ह्यामध्ये घेतले जातील केले जातील तर त्याची मला असं वाटतं त्या त्या वेळेला योग्य त्या सूचना आणि माहिती आपल्याला दिली जाईल. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं जे महाराजांनी घडवलं कळलं का त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायची करत बसा म्हणा तेच करत बसा. त्यांचं त्यांचं त्यांना लखला मला काही त्याच्यामध्ये देणं घेणं नाही. त्यांचा त्याच्यात कोण विरोध करतं आणि कोण काय करते ते प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे कोकणाने ह्या सर्वांच्या विरोधात एक राग व्यक्त करायला पाहिजे ना तो राग व्यक्त होत नाही. की हे असेच वागत आलेत आणि हे ह्या लोकांना तुम्ही असेच मतदान करत आलात त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे असंच असतं. काही नाही केलं तरी हे आपल्याला मतदान करणारच आहेत ना. मग कशासाठी करा. हा इतकी वर्ष आपला हायवे रखडलेला आहे बरोबर आहे. कोण काही बोलते का याच्याबद्दल. सध्या तर कळतच नाही हा आमदार ह्या पक्षात आहे का त्या पक्षात आहे का कुठच्या कुठे गेलाय तेच कळत नाहीये. या प्रकल्पांना माझी आजही माझी तशीच इच्छा आहे की हे असले प्रकल्प कोकणासारख्या एका उत्तम जागी येऊ नयेत. पण एकूण आता महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधनं प्रकल्प दूर जाणं हेही महाराष्ट्राला आता परवडणार नाही. की आत्ताच मला असं वाटतं आपण बघितलं असेल तर 1-2 प्रकल्प महाराष्ट्रातनं बाहेर गेले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्रकल्पांना विरोध करतोय. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं फेरीवाल्यांचा मुद्दा उचलला असून स्टेशन परिसरामध्ये तसंच शाळा आणि रुग्णालयाच्या 150 मीटर परिसरात फेरीवाले नकोत या भूमिकेवर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे असं यशवंत किल्लेदार म्हणाले. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 100 मीटरमध्ये स्टेशनपासून 100 मीटरपर्यंत एकही फेरीवाला बसता कामा नाही ह्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ती काटेकोरपणे व्हायला पाहिजे त्यासाठी सर्व पक्षीयांनी मिळून काहीतरी करायला हवं. जे महानगरपालिकेत सत्तेत किंवा विरोधी पक्षात बसलेले नगरसेवक आहेत यांचा देखील त्याच्यामध्ये पुढाकार असायला हवा. भाजपाचे देखील मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत तर ते होताना दिसत नाही. रस्त्यावर नुसतं ओढून काय उपयोग नाही. छेडछाड काढणाऱ्या युवकाची बेदम धुलाई करण्यात आली. चंद्रपूरमधली ही घटना आहे. सतत हा मुलगा हा युवक छेडछाड करायचा काढायचा या छेडछाडीला त्रस्त होऊन विद्यार्थिनींनी या रोमिओचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यांच्या मदतीला परिसरातले युवक सुद्धा धावून आले. या आरोपीनं चंद्रपुरात शाळा परिसरात शालेय विद्यार्थिनींची छेड काढलेली होती. अनेकदा तो ते उद्योग करायचा. विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातच होत असलेला हा प्रकार जागरूक युवकांच्या कानावर घातला. मग काय आरोपीला पकडण्यात आलं. बेदम धुलाई त्याची करण्यात आली. अहमदनगरच्या अकोला इथं धक्कादायक घटना घडली आहे. थंडीत असल्यानं शेकोटी पेटवली म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील शिरपुंजे या आश्रमशाळेत हा प्रकार घडलाय. शेकोटीतल्या लाकडाने 6 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. विद्यार्थ्यांना उपचाराकरता राजूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी आश्रमशाळा अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान अधीक्षकाला निलंबित करण्याची मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी वेगवान घडामोडींसह काही क्षणात माझी सहकारी राखी सोबत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.